शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या ज्या चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्याच उमेदवारांचा विजय होणार की नाशिकमध्ये भाजपला साधा उमेदवार न भेटणं तर भाजपची अवस्था राज्यात काय आहे, केंद्रातलं सरकार झोपी गेलं आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. कुठं गेला 56 इंचीचा सिन्हा हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देणं काही आत्ता गरजेचं नाही. उद्या महाविकास आघाडीची आमची बैठक आहे, त्याच्यानंतर प्रेस आहे. या प्रेसमध्ये आम्ही सगळ्या गोष्टीचा खुलासा करू. मी काल पण सांगितलं की महाराष्ट्रातल्या या 5 विधान परिषदेच्या निवडणुका शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या ज्या चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्याच उमेदवारांचा विजय होणार आणि म्हणून आज ह्या सगळ्या पण भाजपचं आपण पाहिलं असेल की नाशिकमध्ये भाजपला साधा उमेदवार न भेटणं तर भाजपची अवस्था राज्यात काय आहे याच्यावरची चर्चा माध्यमात व्हावी अशी अपेक्षा माध्यमाला आमची आहे. देशामध्ये हुकुमशाही चाललेली आहे, देशामध्ये संविधानिक व्यवस्था राहिलेली नाही. या राज्यातला माणूस दुसऱ्या राज्यात जाऊ शकत नाही. ही परिस्थिती जेव्हा असेल आणि खासदाराला असेल तर केंद्रातलं सरकार झोपी गेलं आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. कुठं गेला 56 इंचीचा सिन्हा हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मूळ प्रश्न असा आहे की जेव्हा 7 सुप्रीम कोर्टाच्या जजेसकडे हा प्रश्न असल्यामुळे निवडणूक आयोगाकडे ही घाई करण्याची कारणं काय काय निवडणूक आयोग इतक्या जलद गतीनं ह्या सगळ्या प्रश्नाकडे बघते आहे, काय केंद्र सरकारचा दबाव आहे निवडणूक आयोगावर? आखरी एकीकडे डिस्क्वालिफिकेशनचं प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि एकदा सुप्रीम कोर्टामध्ये डिस्क्वालिफिकेशनचं प्रकरण निकाली निघालं आणि समजा ते 16 आमदार डिस्क्वालिफाय झाले तर चिन्हाचा प्रश्न असाच सुटतो. पण केंद्र सरकारचा दबाव निवडणूक आयोगावर आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे. म्हणून मी फार त्याच्यावर चर्चा करणार नाही. त्यांची सासूची तब्येत चांगली नाही आहे.